हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा परब आणि तुमचं ऑसम श्रद्धा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो आहोत मोस्ट अवेटेड राजस्थान ट्रिपला. तर आम्ही म्हणजे मी, माझ्या ऑफिसमधली कलीग फ्रेंड सायली आणि तिची बहीण ऋतुजा, तर आम्ही अशा तिघीच ह्या ट्रिपला निघालेलो आहोत. सो ही आहे आमची गर्ल्स ओनली ट्रिप आणि ही माझी फर्स्ट गर्ल्स ओनली ट्रिप आहे, कारण ह्याआधी मी जनरली मोस्टली फॅमिलीसोबतच लॉंग ट्रिप्सला गेलेली आहे. सो येस, आय एम व्हेरी मच एक्सायटेड फॉर दिस ट्रिप. तर 7 days 6 nights आम्ही राजस्थान ट्रिपला जायला निघालेलो आहोत आणि राजस्थान ट्रिपमध्ये आम्ही जयपूर, जोधपूर, उदयपूर आणि जैसलमेर असे प्लेसेस कव्हर करणार आहोत, तिथले पॉईंट्स बघणार आहोत. सो जसं आमचा हा ट्रिपचा प्लॅन डिसाईड झाला आणि आम्ही मुलीच जाणार होतो, त्यामुळे आम्ही विचार केला की आपण एखादं टूर पॅकेजेस फायनलाइज करूया. म्हणून आम्ही गुगल केली, थोडं इंटरनेटवरती फाइंड आउट केलं आणि त्यानंतर सायलीला एक चांगलं टूरचं पॅकेज मिळालं. आम्ही गोस्ट बाय टूरचं टूर पॅकेज फायनलाइज केलं आणि आता लेट्स सी की त्यांच्यासोबतची आपली ट्रिप कशी होती, लाईक ट्रिपचा त्यांनी आमच्यासाठी ऑर्गनाईज केलेले हॉटेल्स कसे होते, ट्रिप कशी होती, हे सगळ्याच मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्यासाठीचा एक मी डिटेल रिव्ह्यू व्हिडिओही बनवेन, जो राजस्थान सिरीजचा एक शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेनच. सो हे राजस्थान सिरीजचे येणारे व्हिडिओज तुमच्याकडून मिस होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेलच, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला, आता बँड्रावरून संध्याकाळी 5 आमची ट्रेन आहे आणि आता मी तयारी करायला निघते, भेटूया थोड्या वेळाने. तर आता आपण बँड्रा टर्मिनसला पोहोचलोय आणि माझ्यासोबत माझे पप्पा पण आले आहेत मला सोडायला. आणि आता अवघे 5 राहिले आहेत ही ट्रेन सुटायला, पण अजून पण सायली आणि ऋतुजा इथे पोहोचू शकल्या नाहीयेत आणि आता मला टेन्शन येते की आमची ही ट्रिप होणार आहे की नाही. सो लेट्स प्रे की त्या वेळेत इथे पोहोचू शकतील. अनफॉर्च्युनेटली त्या इथे वेळेत पोहोचू शकल्याच नाहीयेत आणि त्यामुळे आता त्यांनी डिसाईड केलं की त्या बोरिवली स्टेशनला येतील. सो लेट्स सी त्या बोरिवली स्टेशनला तरी पोहोचू शकतायत का. लेट्स होप फॉर द बेस्ट आणि थँक गॉड त्या वेळेत तिथे पोहोचू शकल्यात. आणि ह्याच त्या दोघी, ही आहे सायली आणि ही आहे ऋतुजा. इव्हिनिंगमध्ये सायलीने ढोकळा स्नॅक्स आणलेलं आणि रात्री डिनरसाठी सायलीने पुलाव आणलेला आणि माझ्या आईने घावणी आणि चटणी बनवून दिलेली. सो आता आम्ही छान जेवतोय मस्त. तर गुड मॉर्निंग फ्रॉम राजस्थान. तर आता तुम्ही पण पाहिलं असेलच किती इंटरेस्टिंग नोटवरती आमच्या ह्या ट्रिपची सुरुवात झाली आहे आणि हा एक्सपिरियन्स तर आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही आहोत आणि डेफिनेटली विल ट्राय टू रीच ऑन टाईम. सो ही ट्रिप खूपच इंटरेस्टिंग, अमेझिंग आणि मेमोरेबल होणार आहे फॉर शुअर. आणि आता आम्ही जयपूरमध्ये पोहोचलोय. तर हे स्टेशन खूपच चांगलं क्लीन आहे आणि वेल मेंटेन्ड आहे. तर आता आम्ही हॉटेलमध्ये जायला निघालेलो आहोत आणि आता चेक इन वगैरे करून फ्रेशन अप होऊन आम्ही जयपूरमधलं साईट सीइंग करायला निघणार आहोत. तर चला, आता जयपूरमधले आमची आयटिनरी काय आहे हे मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेनच. सो तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.